नमस्कार, मी किरण वाबळे. आपण आहोत राहाता तालुक्यातील रांजणगाव या गावामध्ये, ज्या गावात नागरिकांची मोठी संख्या आहे. एक आध्यात्मिक गाव आहे आणि ते शिर्डी मतदारसंघात आहे. या गावात आपण वारी विधानसभेच्या विशेष कार्यक्रम, आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण या गावातील नागरिकांची गप्पा मारणार आहोत. नेमकं येणारा आमदार कोण, होणारा आमदार कोण, कुणाची कामे किती आणि जनतेचा कौल कुणाला. ते विखे पाटलांचं 35 वर्षापासून काम आहे. खासदार बाळासाहेब विखेंचं काम होतं आणि शैक्षणिक कामासाठी किंवा इतर कामासाठी बी कधी कुणी गेलं गरीब तरी त्याचं काम 100% होतं. त्याच्यामुळं त्यांचंच काम करणार आणि एक नंबर माताने विजय बनणार. ते 1 लाखाच्या माताने विजयी होतीन असं अपेक्षा आहे आमची. आणि 100% आम्ही राजांगावातून तेवढं मतदान देणार, 80 ते 90% आणि त्यांना विजय करणार ही निश्चितपणे. विखे पाटलांनी या राहता तालुक्याची ती भागीविधती आहे. राहता तालुक्यामध्ये त्यांनी तालुका केला आणि प्रशासकीय ती भरपूर, म्हणजे तुमची जे तहसील कार्यालय असेल, पंचायत समितीचे कार्यालय असे मोठमोठे सार्वजनिक सगळे इथं हे आणलेले सुखसुविधा आणलेल्या आहे लोकांसाठी. मग त्यांच्यासाठी हे संपूर्ण आमचं गाव आहे, ते गाव सगळं विखेमय झालेलं आहे. त्याच्यामुळं त्यांना कोणत्याही प्रकारे इथं अडचण येणार नाही. ते बहुमत पडणार आहे इथं आणि बहुमतांना विजय होणार आहे. विखे पाटील, वातावरण काय सगळं विखेमय झालेलं आहे. विखे पाटील कुठेही असू, गाव त्यांच्या सोबत राहील आणि मोठ्या मत धिक्क्याने गावातून तर मोठं मत मिळेलच, पण पूर्ण विधानसभा शिर्डी विधानसभेतून भरघोस असं मतदान मिळणार आहे. कारण साहेबांचं कार्य तेवढं आहे आणि समोरचे जे विरोधक आहे ते म्हणताय बुवा दहशतवाद, दहशत, दहशत, दहशत आहे ना, दहशत कामाची दहशत आहे. कामातून दहशत निर्माण केली, दहशत त्यांना झालेली का बाबा साहेब इतकं काम करतात, एवढं मोठं काम आहे त्यांचं. आज आमच्या गावामध्ये इलेक्ट्रिकच्या 7 डीपी आल्यात साहेब, जेव्हापासून एवढ्या 2.5 वर्षात आम्हाला डीपी पाहायला भेटत नव्हते साहेब. तुम्हाला सांगतो जळलेल्या डीपीला इतक्या ह्याना द्यावा लागायच्या, शेतकरी म्हणून तुम्हाला सांगतो, रात्रीचा दिवस करावा लागायचा, इतक्या फेऱ्या मारावा लागायच्या, MSCB मध्ये इतक्या फेऱ्या मारावा लागायच्या. आज आम्हाला बिना दिक्कत डीपी जर जळली तर लगेच डीपी उपलब्ध होती, नव्या डीप्या मिळतात. त्यात आमचं लाईट बिल 0 झालं साहेब, सगळ्यात महत्त्व. आणि परत त्यानंतर युती सरकारचं जाहीरनाम्यात आम्हाला कर्जमाफी मिळणार आहे. पुढं सगळ्यात मोठं कार्य हे विखे साहेबांचं आहे, त्यामुळं लोक विखे साहेबाबरोबरच राहतील आणि मोठ्या मोठ्या मतधिक्याने लोक साहेबांना विजयी करतील. नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच आमदार होणार आणि 7 वेळेस ते आमदार झालेले आहेत. आणि जे विरोधक आहे ते एकदा इलेक्शनमध्ये पडले का ते परत 5 वर्ष येते नाही असं 7 वेळेस झालेलं आहे. त्याच्यामुळं त्या विरोधकाचा इथं काही परिणाम होणार नाही आणि मतदान 90% जवळजवळ विखे पाटलांना होणार. आम्ही आमच्या रांजणगावमध्ये जुने म्हणजे खासदार बाळासाहेब विखेपासूनचे कार्यकर्ते आहेत, विठ्ठलराव विखेपासूनचे कार्यकर्ते आहेत, ते कायम विखेंचेच पाठीमागे उभे आहेत. आणि विशेष म्हणजे विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिला सहकार कारखाना जे त्यांच्या पिढून पिढ्या तेच पुढं चालत आलेलं आहे, तसेच पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पासून जे सामाजिक कार्य चालू आहे ते अविरत चालू आहे. आता नामदार साहेबाचा विषय जर म्हटलं तर ज्या ज्या खात्यामध्ये ते गेलेत, ज्यांना जे मंत्रिपद मिळालं त्या मंत्रिपदाच्या त्यांनी कृषी खाता असताना त्यांनी एक खिडकी निर्माण केली. सामाजिक कार्य कोणताही खाता असो त्या याच्यामध्ये सामाजिक कार्य केलं जातं, जनहिताचं कार्य केलं जातं. आत्ता सध्या त्यांचं आपलं महसूल खातं आहे, महसूल खात्यामध्ये 10 गुंठ्यापर्यंत जो निर्णय केला त्यांनी तो सगळ्या महाराष्ट्राला त्याचा फायदा झालेला आहे. त्याच्यामुळं जे घरकुलाची जे कामं आहेत, जे पिढून पिढ्या पार म्हणजे काँग्रेस जवळ 50-60 वर्षापासून होतं, ते कामं रखडली होते. फक्त मंजूर व्हायचे पण जागा नसल्यामुळं ते तयार होत नव्हते. आणि आता नामदार साहेबाकडं महसूल खातं आल्यानंतर हे गुंठ्याचे विषय किंवा हे जे घरकुलाचे विषय ते मिटलेले आहेत. आणि त्याच्यामुळं आमच्या रांजणगावमध्ये
मग हा जनरल विषय झाला. पण रांजणगावमधून 80-90% मतदान त्यांना पडेल एवढं बोलतो. एक युवक म्हणून काय सांगाल यंदाची विधानसभा कोणाच्या बाजूने? नाही, साहेबाच्या बाजूने आहे. काय नेमकं साहेबांनी काय काम केलं? काय केले नाही ते सुद्धा सांगायला काही नाही, म्हणजे सर्व कामं केली. गोरगरीब लोकांचे डीपेचे प्रश्न असत, मुरमीकरणाचे असण, डांबरीकरण असण, आमचा पेराचा रस्ता, म्हणजे आम्हाला कधी जन्म झाला पण आठवलं नाही तो डांबरीकरण झाला. हा आणि लोकांचे म्हणजे पुरे म्हणजे काहीच राहिलं नाही काम, असं कोणतंच राहिलं फार कचरा कुंड्यापासून तर पार प्युअर ब्लॉक पर्यंत. आणि त्यांच्या वरच्या पातळीचे जर काम म्हणले लोकांचे, म्हणजे आमच्या गावात तर द्यायचे सोडून बाहेरचे लोकांना 70-80 वर्षापासून त्या विधानसभेत जे विषय होते लोकांचे प्रलंबित होते ते त्यांनी लोकांना एक रुपया न घेता त्या जमिनी त्यांच्या नावावर करून दिल्या. हा याच्या पलीकडे त्यांनी काय केलं पाहिजे? ह्या लाडक्या बहिणी झाल्या, पीक विमे झाले, आणि जे उपळ्याचे जे पैसे ते भेटले, एक रुपयामध्ये पीक विमे जमा झाले. कोण नाही करीत ना एवढं सरकार कोणतं करणार, म्हणजे असं काहीच नाही. हा आणि फक्त त्यांचं ते बोर्डवर आहे दहशत, ही दहशत भांगार आहे त्यांची दहशत आहे. हा दहशत आहे आमच्या साहेबाची, फक्त कामाची दहशत आहे. हा आम्हाला नाही डीपी 15 दिवसात फीड झाली, साहेबाचा फोन केला का डीपी फीड झाली, आमची आहे ना दहशत. हा आमचं जिथं नियमाना कायद्यानं जे काम होत नाही, म्हणजे नियमात करून जे जे अधिकारी वर्ग असन त्यांचा कामाचा जर जो टायमावर करीत नसन त्याची आहे साहेबाची दहशत. असं नाही ना का त्यांची दहशत असे दंगे बिंगे, हे दहशतवादी आम्ही सांगतो. हे सगळ्या महाराष्ट्रांना पाहिलं, सगळ्या देशांना पाहिलं, यांची दहशत कुठं झाली? झाली का नाही झाली? तळेगावमध्येच झाली ना. हा धांदरफळमध्ये दहशत झाली. हा आमच्या बायांना हल्लं मारलं, गाड्या जाळल्या, ही दहशत झाली ना. आमची काय दहशत? यांनी दाखवून द्यावा. हा अहो यांचं काहीच काम नाही, तो पिपाडा का वाहिना इतक्या दिवस आला. हा केलं आम्ही फिरलो त्याच्या संग त्या टायमाला, आज सांगा तुम्ही आम्ही फिरलो गंज यांना दिलं त्याच्या मागं, परत आला का रांजणगावमध्ये? आला का तो? हा विचारलं सुद्धा नाही. हा मग फिरलो ना आम्ही, मी जाहीर करतो त्या टायमाला आज मी फिरलो त्या पिपाडा संघ. आला का? कुठे आहे चंदू गोगल? कुठे आहे काय? हा काहीच नाही, त्याने एक काम नाही केलं. आता आला तर नाहीच काम त्याविषयी सोडून. हा आता आम्ही पण म्हणजे आज सांगतो शपथ घेऊन विखे पाटलांना, म्हणजे आम्ही विखे म्हणूनच आमचा पक्ष आहे, आणि विखे पाटलांना आम्ही कधी सोडणार सुद्धा नाही. आता विधानसभा निवडणूक 2024 शिर्डी विधानसभा मतदारसंघात 35 वर्षापासून आमचे दैवत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मार्गदर्शनखाली आम्ही काम करत आहोत. त्यांचे जर तुम्ही काम पाहिले तर चाट होऊन जाशान. तुम्ही आमच्या रांजणगावात या, कोणत्याही रोडने या तुम्ही. आज तुम्ही एकरुखून आले तर रोड टकाटक, आस्था घेऊन आले तर एकदम रोड टकाटक, राहत येऊन या तुम्ही रोड टकाटक. गणेश टेकडून रांजणगावला आहे, एकदम सुंदर रस्ते, वाडीवस्तीवर जा तुम्ही. ज्यावेळेस वाडीवस्ती जाशान तुम्हाला समजन का रस्ते कसे केलेले आहेत. तुम्ही अंतर्गत गावात जा, ब्लॉकचे रस्ते झालेले आहेत. तुम्ही ज्ञान मंदिरात जा, आमच्या ज्ञान मंदिरात अगदी ब्लॉक वगैरे बसून व्यवस्थित आहे. आमच्या 2 शाळा आहे, गणेशनगरला जा तुम्ही, गणेशनगरच्या शाळेत जा, तिथं ब्लॉक सुंदरस असं रंगकाम बोलक्या भीती इतकं सुंदर काम झालं आहे. आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अगदी चांगलं काम करीत आहोत. त्याच्यामुळं आणि समोरचे जे कोणी असतील त्यांचं काही कामं नाही. जर त्यांना निवडणुकीत उभं राहतं 2-4 वर्ष तिने आमच्याबरोबर यायला पाहिजे होतं, काहीतरी कामं दाखवायला पाहिजे होती. त्यांच्यापेक्षा चांगलं काम कोणी करू शकत नाही. आणि काही आरोग्याच्या समस्या असतील जा ना तुम्ही. गेल्यानंतर तिथं 0 मिनिटात सगळं पेशंट ॲडमिट करून निश्चिंत होतं. आणि एवढ्या सुविधा जर साहेब देत असतील तर दुसरा विचार करण्याची गरजच नाही. मी मतदारांना विनंती करीन, बाबा नो योग्य निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याच मागे उभं राहिलं पाहिजे. दुसरा विचार तुमच्या मनातही आला नाही पाहिजे. एवढं सुंदर आणि चांगलं काम आहे.